बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीनं पुकारण्यात आलेल्या भारत बंद आंदोलनाला धुळ्यात हिंसक वळण लागलंय. शहरातील 40 गाव रोडवरील 100 फुटी रोड या भागात आंदोलनकर्त्यांनी दगडफेक करत वाहनांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान केलंय. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला. यामुळे शहरातील वातावरण काही काळ तणावपूर्ण झालं होतं. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीनं भारत बंदची हाक देण्यात आली होती. या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर शहरात संमिश्र प्रतिसाद दिसून आला. तर शहरातील मुस्लिम बहुल भागात व्यापारी आणि व्यावसायिकांनी आपली दुकानं बंद ठेवत या भारत बंदमध्ये सहभागी झाले होते. एकीकडे शांततेत हे आंदोलन सुरू असताना दुसरीकडे शिरपूर इथे आंदोलनकर्त्यांनी शिरपूर पानसेमल या बसची तोडफोड केल्याची घटना घडल्यानंतर धुळे शहरात या भारत बंद आंदोलनाला हिंसक वळण लागलं. शहरातील 40 गाव रोडवरील पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या 100 फुटी रोड भागात दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास आंदोलनकर्त्यांनी दगडफेक सुरू केली. यावेळी हिंदू मुस्लिम बांधव समोरासमोर आले असताना हे आंदोलन अधिकच चिघळलं. यावेळी आंदोलनकर्त्यांनी या भागात दगडफेक सुरू केली. तसंच पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांच्या दुचाकीला पेटवून देत या ठिकाणी उभ्या असलेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या चारचाकी गाड्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे हे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान संपूर्ण राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनाला धुळ्यात हिंसक वळण लागलंय. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये तसंच आंदोलन करताना पांगवण्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या घटनेची माहिती मिळताच शहरातील विविध भागात तणावपूर्ण शांतता पसरली होती. सध्या शहराच्या विविध भागात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात असून तणावपूर्ण शांतता आहे. अझहर पठाण, स्टार महाराष्ट्र न्यूज, धुळे.